जिल्हा परिषद सदस्य। त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्थेमधील सर्वोच्च स्तर म्हणजेच जिल्हा परिषद होय। प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे। पंचायती राज व्यवस्थेमधील ही शिखर संस्था मानली जाते। वेगवेगळ्या समित्यांनी लोकशाही विकेंद्रीकरणासाठी जिल्हा हा महत्त्वाचा घटक मानून जिल्हा स्तरावर असणाऱ्या जिल्हा परिषदेला राज्य सरकारने व्यापक अधिकार प्रदान करण्याच्या शिफारशी सादर केल्या आहेत। सद्यस्थितीत महाराष्ट्रात 36 पैकी 34 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा स्थापन करण्यात आल्या आहेत। मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे पूर्णपणे नागरी लोकवस्तीचे असल्या कारणाने या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा स्थापन करण्यात आल्या नाहीत। राज्य शासन शासकीय राजपत्रात अधिसूचना जारी करून जिल्ह्यातील शहरी भाग वगळून उर्वरित ग्रामीण प्रदेशांचा सामाजिक व आर्थिक विकास करण्यासाठी पंचायती राज व्यवस्थेमधील जिल्हा परिषद या शिखर संस्थेची स्थापना करते। महाराष्ट्रात साधारणपणे 40,000 लोकसंख्येमागे एक जिल्हा परिषद सदस्याची निवड केली जाते। जिल्हा परिषदेचे सदस्य जिल्ह्यातील ग्रामीण प्रदेशातील लोकांमार्फत प्रत्यक्षरित्या प्रौढ आधारावर निवडून दिले जातात, तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष अप्रत्यक्षरित्या निवडून दिले जातात। म्हणजेच जिल्हा परिषदेचे निर्वाचित सदस्य आपल्यामधून एकाची अध्यक्षपदी व एकाची उपाध्यक्षपदी निवड करतात। जिल्हा परिषदेची सदस्य संख्या जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार राज्य निवडणूक आयोग राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून जिल्हा परिषदेच्या सदस्यांची संख्या निश्चित करते। जिल्हा परिषदेची सदस्य संख्या निश्चित करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे। सर्वसाधारणपणे जिल्हा मताधिकाराच्या परिषदेमध्ये किमान 50 व कमाल 75 ही सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे। राज्यात सध्या अस्तित्वात असलेल्या प्रत्येक जिल्हा परिषदेतील सदस्यांची संख्या भिन्न आहे। जिल्ह्यात कार्यरत असलेल्या पंचायत समितीचे सभापती हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात। जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ सार्वत्रिक निवडणुकीद्वारे निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती नियम 10(2) मधील तरतुदीनुसार 5 वर्षांचा असतो। जिल्हा परिषदेच्या पहिल्या सभेच्या तारखेपासून या नवनियुक्त सदस्याचा कार्यकाळ ग्राह्य धरला जातो। मात्र जिल्हा परिषद सदस्याला कार्यकाळ संपण्यापूर्वी आपल्या पदाचा स्वतःहून राजीनामा देता येतो। त्या सदस्याला आपल्या सहीनिशी तो राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षांकडे द्यावा लागतो। सदस्य पात्रता जिल्हा परिषदेवर निवडून येण्यासाठी तो नागरिक भारतीय असावा, त्याने वयाची किमान 21 वर्ष पूर्ण केलेली असावी, जिल्ह्यातील कोणत्याही निर्वाचन गणाच्या मतदार यादीमध्ये त्या नावाचा समावेश असावा, राज्य विधिमंडळाने कायद्यान्वये निर्धारित केलेल्या निकषांची पूर्तता त्या व्यक्तीने पूर्ण करावी। सदस्य अपात्रता पुढील वेगवेगळ्या आधारावर जिल्हा परिषद सदस्यांना अपात्र घोषित केलं जाऊ शकतं। जर ती व्यक्ती दिवाळखोर घोषित झाली असेल तर, पंचायत समिती जिल्हा परिषद शासनाअंतर्गत लाभाचं पद धारण करत असल्यास, त्याला सक्षम न्यायालयाने मनोविकल घोषित केलेलं असल्यास, शासकीय तसंच स्थानिक प्राधिकरणाचा कर्मचारी असल्यास, भारतीय नागरिकत्वाचा त्याग केलेला असेल तर, शासकीय तसेच सार्वजनिक मालमत्तांवर अतिक्रमण केलं असेल तर, ग्रामपंचायतीला तसेच जिल्हा परिषदेला देय असलेला कर किंवा शुल्क भरलं नसेल तर, जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या निविदांमध्ये कोणत्याही करारांमध्ये हितसंबंधी असेल तर, संसद तसेच राज्य विधिमंडळाने पारित केलेल्या कोणत्याही सामाजिक कायद्याअंतर्गत दोषी आढळत असेल तर, हुंडा प्रतिबंधक कायदा, नागरी हक्क संरक्षण विधेयक, अॅट्रॉसिटी कायदा, दारूबंदी कायदा यापैकी कुठलाही कायदा 12 सप्टेंबर 2001 या तारखेला किंवा या तारखेनंतर जन्मलेल्या अपत्यामुळे अपत्यांची संख्या 2 पेक्षा जास्त होत असेल तर, न्यायालयाने एखाद्या अपराधाबद्दल दोषी ठरवून किमान 1 वर्षाची शिक्षा सुनावली असेल तर, निवडणूक विषयक खर्चाचे तपशील निवड प्रक्रिया संपल्यापासून 1 महिन्याच्या आत निवडणूक आयोगाला सादर केले नाहीत तर, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेने देऊ केलेल्या कर्जामध्ये हितसंबंधी असल्यास, शासकीय सेवेतून बडतर्फ केला असेल किंवा बडतर्फीपासून 5 वर्षांचा कालावधी पूर्ण झाला नसेल तर, जिल्हा परिषद सदस्याने निवडणूक विषयक खर्चाचे तपशील वेळेत सादर नाही केले तर जिल्हाधिकारी पदावरून त्यांना दूर करू शकतात। जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात विभागीय आयुक्तांकडे आव्हान देता येतं। गैरवर्तन, कर्तव्यात कसूर, लज्जास्पद वर्तन यापैकी कोणत्याही कारणासाठी सदस्यांना पदावरून दूर करण्यासाठीचा ठराव जिल्हा परिषदेने किमान 2/3 इतक्या बहुमताने जर पारित केला तर राज्य शासन अशा सदस्यांना पदावरून दूर करू शकतं। जर एखादा सदस्य मंजूर रजा परवानगी शिवाय जिल्हा परिषद सभांना सलग निर्णयाला वगळून परवानगी शिवाय जिल्हा परिषद सभांना सलग 6 महिने गैरहजर असेल किंवा परवानगी शिवाय जिल्हा परिषदेच्या सभांना सलग 12 महिने गैरहजर राहिल्यास त्यांना त्यांची बाजू मांडण्याची योग्य संधी देऊन विभागीय आयुक्त त्यांना पदावरून दूर करू शकतात। अध्यक्षांनी तो राजीनामा मंजूर केल्यानंतर त्या जिल्हा परिषद सदस्याचं सदस्यत्व हे रद्द होत असतं। तर या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद सदस्यांबद्दल सगळी माहिती पाहिली। हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा आणि अधिक माहितीसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठी, लोकांकडून लोकांसाठी।